हाय बहिणी भावांनो, सहजासं बोलावंसं वाटलं म्हणून आता आपण सकाळी सकाळी फोन लावलेले आहे, व्हिडिओ चालू केलेला आहे. हे बघा किती छान आहे ना, अशी पण छान दिसते का नाही. विदाऊट मेकअप माणूस कसा दिसतो खरंच. तर प्रत्येक एक पोस्ट आहे की रंग लावला, काळा रंग लावला म्हणजे चांगलं दिसण्यासाठी तुम्हाला काळा रंग लावायला लागतोय म्हणून. छान पोस्ट असतात काही काही. आणि असं माझं सकाळी सकाळी असं असतं माझं घर, मी साफ करून ठेवलं आहे. कसं वाटलं ते सांगा. हां आणि हे बघा बाहेर किती छान वाटते ना. बाहेर मस्त हवा येते, झाडं सुंदर आहे. हे बघा आमची झाडं किती छान व्यवस्थित आणि मस्त वाटतात. मला खूप आवडतात झाडं, मला खूप आवडतात. एक काळ असा होता जेव्हा मला म्हणजे छोटं पिल्लू नव्हतं, म्हणजे लग्नाला 1-2 वर्ष झाली होती आणि 5व्या वर्षी ती झाली आहे ना. तोपर्यंत मी तर अक्षरशः झाडांची सेवा करायचे, खूप अगदी लहान मुलांसारखं त्यांना कुरवणं, जवळ घेणं. आणि माझी झाडं एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती ना बहिणी भावांना सांगते मी, इतकी छान होती. आणि मी माहेरी गेली की मग मला पुन्हा माहेरी म्हणजे एकच दिवसासाठी जायची मी, सकाळी जाऊन संध्याकाळी येणं. पण क्वचित हे अगदी इलेक्शनच्या ड्युटीला वगैरे गेले तर मग मी जायची थोड्या वेळाचं, 1 ते 2 दिवस. मग दुसऱ्या दिवशी रिटर्न यायला मला कारण असायचं, नाही माझ्या झाडांना कोणी पाणी नसलं दिलेलं आहे, मला जाऊ द्या. इतका माझ्या आता झाडांवर प्रेम होतं. आणि इतके गुलाबाचे इतकी सुंदर सुंदर व्हरायटीज वेगळे लावलेले होते मी. अक्षरशः खूप छान झाडं होती माझी, इतकी सुंदर लाल, गुलाबी, पिवळ्या, पिवळ्यामध्ये व्हरायटी, आबोलीमध्ये व्हरायटी, लालमध्ये व्हरायटी. आणि सगळ्या झाडांना सुंदर गुलाबाची फुलं यायची, एवढं छान वाटायचं, एवढं सुंदर वाटायचं ना. असं वाटायचं फुलांसारखं जगणं हे किती छान असतं. आणि आहे का त्यांना कसलं ऊन, वारा, पाऊस, आपण दिलेलं प्रेम, यातलं किती काय काय कळतं त्या झाडांनाच माहिती आहे ना. पण झाडांना प्रेम कळतं हो, झाडांना स्पर्श कळतो, झाडांची सेवा केली तर ते अजून छान खुलतात. आणि त्याची देखभाल नाही केली ना तर खरंच काही त्यांच्यावर परिणाम होत नाही. म्हणजे थोड्याफार प्रमाणात ते तितकेसे फळं देत नाही, फुलं देत नाही, हे मात्र 100% सत्य हा मी घेतलेला अनुभव आहे. आणि मी झाडांना खतं वगैरे हे सगळे घरातलेच टाकते. कधी चहा पावडर स्वच्छ धुऊन आणि सुकवलेली टाकते, कधी थोडीशी ओली टाकते, तर कधी ती पाण्यातही जाते. आणि बरेचदा काय म्हणतात ते अंड्याचं कवट असतं, त्याच्यात कॅल्शियम असतं. आणि मग ती त्याची पावडर वगैरे करून ठेवायची आणि ती थोडी थोडी झाडांना टाकायची. हेही मी करत असते. जो झाडांच्या पानाचा जेवढाही कचरा जमतो तो सगळा माझ्या झाडांनाच मी टाकत असते. तर माझ्या झाडांना सगळं घरचं खाद्य मिळतं. आणि घरचं खाद्य मिळाल्यामुळे माझे झाडं इतके टवटवीत, इतके छान आहेत ना, खूप छान आहेत. आणि माझंही झाडांवरती खूप 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 प्रेम आहे, खूप प्रेम आहे. माझ्या सगळ्या कुंड्यांमध्ये झाड म्हणजे कुंड्या, आणि मला काही बाग नाही आहे मोठी. म्हणजे मला जर जागा मिळाली असती एखादी छानशी तर छान सुंदर बाग केली असती मी, आणि सुंदर त्या बागेमध्ये सगळी झाडे लावली असती, फार मजा आली असती. आणि पण ती मजा काय माहिती आता होणार, तुमच्या कृपेने ती पण माझी मजा पूर्ण होणारच. कारण सगळ्या गोष्टी माणसाच्या आयुष्यात माग घेतल्याने मिळतात, प्रयत्न केल्याने मिळतात, आणि आपण प्रयत्न कधीच मागे नाही आहे, त्याच्यामुळे ते मिळतीलच बहिणी भावांनो. तुम्हाला झाडांची जर आवड असेल आणि घरातला कचरा खूप जास्तीत जास्त सगळा बाहेर देण्यापेक्षा असा अशा पद्धतीने त्या कचऱ्याचा वापर केला, त्याला कचरा म्हणतो, पण ते कचरा किती महत्त्वाचा आहे ना आयुष्यामध्ये. कचरा पण असावा कारण त्या कचऱ्याचंसुद्धा खत होतं आणि त्याच्यातनंच आपल्याला त्या झाडांना प्रेरणा मिळत असते. आयुष्यामध्ये असं सुख दुःख आणि सुख तर असावंच, पण त्याच्याबरोबर दुःखही असावं. त्या दुःखातनं आपल्याला काहीतरी घेता येतं, शिकता येतं. त्याच्यामुळे मी तर सगळ्या गोष्टीमध्ये सुखी आहे, समाधानी आहे. पण मला प्रत्येक गोष्ट मांडावीशी वाटते कारण आता आपण बऱ्यापैकी अनुभवाच्या टप्प्यावर आलो आहे, त्याच्यामुळे आपण मांडलं पाहिजे, आपण बोललं पाहिजे. हा एक प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यामुळे आपण बोललं पाहिजे. असेल आम्ही मराठी मीडियमचे विद्यार्थी आहोत, आम्हाला 5वीला ABCD होतं, थोडंसं इकडे तिकडे होत असेल. कारण आम्ही खूप संस्कार म्हणून आम्हाला सगळ्या गोष्टी नाही हे असं नको, नाही ते तसं नको असं शिकवलं होतं. पण जेव्हा आम्ही आमच्या मुलांना शिकवायला लागलो आणि जेव्हा जसे आमची मुलं पुढे जायला लागली तेव्हा आम्हाला काही लोक लेक्चर द्यायला लागले की नाही 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 मनाला शिकू नका, चांगलं बोला, पॉझिटिव्ह बोला, यस होणार आहे, हो मला मिळणार आहे, हे मूल चांगलं आहे, असंच बोला, असं सांगायचे. तेव्हा समजायला लागले अरे, तर त्यासाठी आपल्याकडे झाडे वगैरे पाहिजे घरामध्ये.
प्राण्यांची आवड असेल तर छानच, आणि पक्ष्यांना म्हणजे धान्य टाकण्याचा मलाही शौक आहे. माझ्या राहत्या घरी नेरळलासुद्धा आम्ही म्हणजे नियमित माझं पक्ष्यांना खाद्य पाणी हे खिडक्यांमध्ये असायचं. आणि खूप छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी करताना, खूप आनंद मिळतो आणि तेही खुश वाटतं, समाधान वाटतं, काहीतरी केल्याचं एकदम हे वाटतं. मैत्रिणीनं तुम्हालाही अशीच आवड असेल ती जपत जा, आपल्या वेळात वेळ काढून आपल्याला स्वतःला छान ठेवत जा आणि मत मांडत जा. उत्तर कमेंट्समधून येतच राहतील, लोक बोलतच राहतील. बोलणाऱ्यांचं काम आहे, काम करणाऱ्यांचं काम चालू ठेवायचं, ते बंद करायचं नाही, कोणाकडे लक्ष द्यायचं नाही आणि आपलं काम करत राहायचं. कसं वाटलं, विचार चांगले वाटले असतील तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लक्षात ठेवा तुम्ही पण सुरुवात करा. असे दाबून ठेवू नका, छान बोला, चुकीचं बोलू नका, जे सत्य आहे तेच मांडा. बाय.